अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर महायुतीत भाजपाला 32 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी चर्चा रंगली आहे. शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यामुळे अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. भाजपानं नखानं गळा कापू नये अशी अपेक्षा रामदास कदमांनी व्यक्त केली आहे. तर अजित पवार उद्या अमित शहांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपातील अनेक दिग्गजांनाही यावेळेला घरी बसवतील याची चर्चा सुरू आहे. पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर तीनही पक्षातले नेते अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. छत्रपती संभाजीनगर जळगाव दौऱ्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावरती झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अमित शहांमध्ये जागा वाटपाची चर्चा झाली. लोकसभेसाठी 370 आकडा भाजपाला लोकसभेत गाठायचा आहे, त्यामुळे लोकसभेत भाजपच जास्त जागा लढवणार आहे. महायुतीचं संभाव्य जागा वाटप कसं असेल ते पाहूया. भाजप 32 ते 35, शिंदेची शिवसेना 8 ते 10, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 4 ते 6 जागा. जेवढे खासदार तेवढ्या जागा हा निकष अमान्य असल्याचं सांगत निवडून येण्याची क्षमता आणि सर्व्हेनुसार जागा वाटप करण्यात यावं असं अमित शहांनी सांगितल्याचं समजतंय. त्यामुळे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली. यानंतर दिल्लीत बुधवारी भाजपाच्या कोर कमिटीची बैठक जेपी नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत झाली. मित्रपक्षातील अस्वस्थता लक्षात घेता मित्रपक्षांचा सन्मान ठेवला जाईल असं सुतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. ही पतंगबाजी आहे, एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार. मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे. आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ. महायुतीत लोकसभेला पुरेशा जागा पदरात पडणार नाही या चर्चेने शिंदेंची शिवसेना अस्वस्थ झाली आहे. सध्या शिंदेच्या शिवसेनेकडे 13 खासदार आहेत, ती संख्याही मिळणार नाही अशी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर भाष्य करणं टाळलं असलं तरी अस्वस्थ झालेल्या रामदास कदमांनी भाजपानं नखानं गळा कापू नये अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर फडणवीसांनी रामदास कदमांना अशी टीका करण्याची सवय असल्याचं सांगत भाजपाकडे 115 आमदारांचं बळ असतानाही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याची आठवण करून दिली. माझी आम्हाला अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको. भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो, अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधी कधी रागाने देखील ते बोलतात. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही 115 आहोत, तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं, कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांशी चर्चा व्हायची असल्याचं सांगितलंय. शुक्रवारी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीत अमित शहांना भेटण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. तर छगन भुजबळांनी शिंदेच्या शिवसेनेइतक्याच जागा आपल्याला मिळाव्यात अशी आग्रही मागणी केली आहे. यावर कोणी काहीही मागणी केली तरी जागा वाटप वास्तविकतेवरच होईल असं फडणवीस म्हणाले. आम्ही प्रफुल्ल पटेल, मी आणि सुनील तटकरे, तसंच एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे आम्ही एकत्र 2 दिवसात बसतोय आणि त्याच्यातनं आमचं जागा वाटपाचं अंतिम होईल. त्यांचे आणि आमचे सारखेच आमदार आहेत. त्यांचे आमदार खासदार जे आहेत हे BJP आणि मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांचीसुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत. आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे. हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे. कोणी काही मागायला हरकत नाही, निर्णय वास्तविकतेवर आधारित होईल.
शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या गोटात ही अस्वस्थता असतानाच भाजपातील नेते मंडळही अस्वस्थ असल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात 13 ते 14 खासदारांना यंदा तिकीट मिळणार नाही असं सांगण्यात येत आहे. तर नेमक्या कोणत्या खासदारांना डच्चू मिळू शकतो ते पाहूया. गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई, पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई, संजय काका पाटील सांगली, प्रीतम मुंडे बीड, प्रताप पाटील चिखलीकर नांदेड, डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी सोलापूर, अशोक नेते गडचिरोली, रामदास तडस वर्धा, रक्षा खडसे रावेर, सुभाष भामरे धुळे, सुधाकर शृंगारे लातूर, संजय धोत्रे अकोला, उन्मेष पाटील जळगाव, सुनील मेंढे भंडारा गोंदिया. तर 13 ते 14 नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल असंही सांगण्यात येत आहे. राज्यात भाजप महिला उमेदवारांच्या संख्येतही वाढ करण्याची शक्यता आहे. भाजपाकडून नेमक्या कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते ते सुद्धा पाहूया. राहुल नार्वेकर दक्षिण मुंबई, आशिष शेलार उत्तर मध्य मुंबई, पंकजा मुंडे बीड, धरती देवरे धुळे, स्मिता वाघ जळगाव, गिरीश महाजन रावेर, डॉक्टर मीनल खदगावकर नांदेड, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, चंद्रशेखर बावनकुळे वर्धा, बसवराज पाटील लातूर, नवनीत राणा अमरावती, मुरलीधर मोहोळ पुणे, परिणय फुके भंडारा गोंदिया. तर या चर्चेचे पडसाद जाहीर सभांमध्ये सुद्धा दिसायला लागले. आता गिरीश भाऊंचं काय आम्हाला माहित नाही पुढचं, म्हणजे आमदार आहे का खासदार आहे मला काही माहित नाही. तसं म्हणजे आम्ही चहा बोललेत म्हणे गिरीश भाई बोले आप दिल्ली चलो आपका जैसा देखना आदमी हमको वहां लगता है. ये पुढे गेले म्हणजे आमची लाईन बरी होते ना. विरोधाचा भाग सोडा, मी काल परवापासून त्यांना रोज चिडवतोय. फोन केला का काय खासदार साहेब कसं चाललंय. तू म्हणले साला माझ्या मागे लागू नको, रिकामे धंदे करू नको. जाऊ दे तिकडे घाल, जाऊ दे दिल्लीला यांना, म्हणजे आम्ही इकडे मोकळे. त्याच्यामध्ये वरचढ झालं की तर आमदारकी पण साधना वनिदार द्या, म्हणजे इकडून मी गेले तिकडून मी गेले. म्हणजे हे कसली मैत्री आहे, कसलं आपलं लव्ह मॅरेज आहे काय मला समजतच नाही. तर काय चाललंय आपल्याकडून, एकीकडे म्हणायचं आमचं लव्ह मॅरेज आहे तुम्हीच म्हणता, आणि एकीकडे असं आमच्यावर टपून बसायचं की यांचं पत्ताच कट करा. आणि म्हणून मग आता सगळ्यांकडून मला सावधच राहावं लागेल मला असं वाटायला लागलेलं आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकाराल का लोकसभेत? प्रश्नच नाही. पक्षाने सांगितलं लढा तर लढू, पक्षाने सांगितलं नका लढू तर नका लढू, पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघ परिवार जाऊन काम करा तर ती माझी तयारी आहे. मी काही हे नुसतं राजकीय बोलत नाही. महाराष्ट्राच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईपर्यंत आणि भाजपाची महाराष्ट्राची यादी जाहीर होईपर्यंत ही अस्वस्थता महायुतीत पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात 45+ जागा मिळवण्यासाठी शहा नड्डा घेतील तो निर्णय महायुतीला मान्य करावाच लागेल. जागा वाटप निर्णय आणि उमेदवार यादीनंतर तीनही पक्षांचे सूर अधिक तीव्र होण्याचे आणि कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.